अगं बाई शिट्टी झाली, गॅस बंद करावा लागेल. सई, बाप्पा मला माफ कर. मला माहिती आई इथे नसताना मी त्यांच्या सामानाला असं हात लावणं बरोबर नाही आहे, पण मला कळत आहे आई कसल्या तरी काळजी येते. त्या मला सांगू शकत नाही आहे आणि त्याचाच त्रास त्यांना जास्त होतो. मी आईंना असं त्रासत नाही होऊ शकत, म्हणून मी हे सगळं करते. आईंना नक्की कुठल्या गोष्टीचं एवढं टेन्शन आहे हे मला शोधून काढावंच लागेल. प्रोजेक्ट कुठपर्यंत आलंय? ओके, मला वेळोवेळी अपडेट करत. सारखी काय वाघ मागे लागल्यासारखी धावत येते? मॅम हो, माझं ना एक इम्पॉर्टंट आणि अर्जंट काम आहे, म्हणून मी अशी रनिंग करत आली आहे सांगायला तुम्हाला. काम आणि तुझं महत्वाचं दिवसभर आपण एकतरी काम करतेस का कधी? मॅम तुम्हाला ना मला बोलायचं ते बोला, पण नंतर बोला. आधी माझं ऐकून तर घ्या, माझा मस्त प्लॅन आहे. बोल बोल. मला ना एक मस्त आयडिया सुचली. हा प्लॅन जर वर्क झाला ना मॅम, तर ती सई ना नेक्स्ट तासाभरात या घरातून एक्झिट घेईल. असं काय सुचलंय तुला? कसं वाटतं मॅम प्लॅन तुम्हाला? म्हणजे करूया ना आपण हे. ग्रेट मॅम, थँक्यू सो मच. आपण करूया. मी ना आता लगेच प्रिपरेशनला